नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो चौदा मे शुक्रवारच्या दिवशी अक्षय तृतीया आहे हिंदू धर्मातला आणखी एक पवित्र आणि मोठा सण या दिवसाची अशी मान्यता आहे की साडेतीन मुहूर्तांपैकी याला एक संपूर्ण मुहूर्त मानला जातो या दिवशी अनेको पूजा आराधना होम हवन केले जातात शुभ कार्यांची सुरुवात या दिवशी केली जाते या दिवशी अनेको वस्तू नवनवीन वस्तू घेतल्या जातात मित्रांनो चौदा मे अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या छतावर जर तुम्ही ही एक वस्तू फेकली तर तुमची इच्छा ताबडतोब पूर्ण होईल आणि घरावर आलेली बाधा संकट समस्या दुःख अडचण सगळं काही दूर होईल मित्रांनो घरावर नजर लागते घरावर बाधा येतात घरावर अडचणी येतात त्याच या वस्तूने दूर होतील मित्रांनो चौदा तारखेला शुक्रवारच्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे आणि जी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे एक लिंबू हो मित्रांनो लिंबू प्रत्येकाच्या घरात असतातच तोच एक लिंबू घेऊन तुम्ही हा उपाय करू शकतात दिवसभरातून केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकतात अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसातून सकाळ संध्याकाळ दुपार केव्हाही तुम्ही हा उपाय करावा महिलांनी पुरुषांनी कोणीही केला तरी चालतो फक्त एक लिंबू घेऊन आपल्या घराच्या मुख्य दाराबाहेर उभं राहायचं असं उभं राहायचं की आपला चेहरा आपल्या घराच्या आत असेल म्हणजे आपण घराच्या आत बघतोय असं आपल्याला उभं राहायचं आहे आणि घराच्या मुख्य दारावरून घड्याळीचा काटा जसा फिरतो तसं लिंबू सात वेळेस ओवाळायचा आहे फिरवायचा आहे आणि सात वेळेस ओवाळल्यानंतर फिरवल्यानंतर तो लिंबू आपल्या छतावर फेकून द्यायचा आहे टेरिस असेल तर टेरिसवर फेकून द्यायचा आहे आणि आपल्या घरात जाऊन हात पाय धुवून घ्यायचे आहेत या गोष्टीने उपायाने तुमच्या घरावर आलेली बाधा अडचण समस्या सगळं काही दूर होईल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय नक्की करा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारणं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद